नमस्कार शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेमध्ये पोंगा स्टेज किंवा छटणीनंतरचे पहिले 12 दिवस डावणी नियंत्रण कसं करायला पाहिजे याच्यावरती आपण या व्हिडिओमधून थोडक्यात माहिती घेऊया। द्राक्ष बागेमध्ये छटणी केल्यानंतर पहिले 15 दिवसापर्यंत कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारणी करण्यासाठी योग्य राहत नाही, कारण त्याची स्टेज नसते। आंतरप्रवाही बुरशीनाशक जर डावणी नियंत्रणासाठी आपण वापरणार असो तर त्यासाठी आपल्याला पूर्ण क्षमतेने उमललेलं पान बागेमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधारे त्या पानाच्या पर्णांतराद्वारे आंतरप्रवाही बुरशीनाशक आतमध्ये जाऊन आपल्याला डावणीपासून सुरक्षा देणार आहे। त्यासाठी पहिले 15 दिवस हे पाणी येत नाही, यासाठी आपल्याला बागेतली छटणीनंतर 5वा दिवस या दिवसापासून आपल्या बागेचं निरीक्षण करायचं आहे। 5व्या दिवशी काही प्रमाणात जे अर्ली इमर्जिंग बर्ड असतात ते वरती यायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये जर त्यावेळेस पाऊस पडणार असेल किंवा धुकं पडणार असेल तर त्याच्यातून डावणीची लागण आपल्या त्या पर्टिक्युलर डोळ्याला होत असते। त्यासाठी 5व्या दिवसापासून आपल्याला कॉन्टॅक्ट फंजीसाईडमध्ये मॅनकोजेब, प्रॉपिनेब, कॅप्टन, त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड आपण त्याला म्हणतो आहे, झायनेब आहे, झायरम आहे, याचा तुम्ही कोणत्याही एका फंजीसाईडचा यासाठी वापर करू शकता। 5व्या दिवसापासून किंवा डोळे फुगण्याची अवस्था होते त्या दिवसापासून कंटिन्युअसली आपल्याला रोज कॉन्टॅक्ट फंजीसाईडचं प्रोटेक्शन त्या डोळ्याला द्यायचं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला डावणीचं इन्फेक्शन होणार नाही। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एक अशी गोष्ट लक्षात घ्यायची, सकाळी पहिल्यांदा म्हणजे दव पडलेलं असतं किंवा अर्ली मॉर्निंग आपण जे म्हणतो सकाळी 6 वाजता 5 वाजता त्यावेळेस त्याची फवारणी। दुसरा नियम असा की जर मध्येआधी पाऊस पडलं किंवा कधीही पाऊस झाला दिवसभरात तर त्याच्यानंतर पावसाचं पाणी सुकायच्या आधी त्याची दुसरी फवारणी द्यायची आहे, यालाच आपण AKCT असं कॉन्टॅक्ट थेरीला या फॉर्म्युलाला नाव दिलं आहे, जे आपल्याला अरविंद खोडे सर यांनी या संदर्भात कॉन्टॅक्ट थेरी संदर्भात डिटेल मार्गदर्शन केलं। यानुसार आपण डावणी नियंत्रण आपल्या बागेमध्ये प्रभावीपणे करू शकता। आत्ता या बागेमध्ये 14वा दिवस आहे, काही ठिकाणी जे या बागेमध्ये या शेतकऱ्यांनी 6व्या दिवसापासून कॉन्टॅक्ट थेरीचा अवलंब केला आहे आणि रोज याला प्रोटेक्शन दिलं आहे, याच्यामध्ये कुठेही डावणीचं इन्फेक्शन दिसलेलं नाही। पण जिथं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की अर्ली इमर्जिंग जे बर्ड असतात वेळेच्या अगोदर जे स्प्राउटिंग होतं तर त्या अशा 1-2 ठिकाणी आपल्याला डावणीचं इन्फेक्शन दिसलं बुडातल्या पानावरती, पहिल्या पानावरती, कारण त्यावेळेस त्याला 5व्या किंवा 4थ्या 5व्या दिवशी त्याला कवरेज मिळालं नव्हतं। तर ह्या तर तुम्ही स्टेज बघा कशी आहे 14व्या दिवसाची। आत्तापर्यंत याला सिस्टेमिक फंजीसाईड इथपर्यंत द्यायला नाही पाहिजे आणि इथून पुढे ज्यावेळेस पान पूर्ण क्षमतेने उमलेल म्हणजे 16व्या दिवशी येईल त्या दिवसापासून आपण सिस्टेमिक फंजीसाईड देऊ शकतो। धन्यवाद। हे दाखवा।